आजाद मैदानातील शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची झळ थेट रावण दहनाला बसण्याची चिन्ह आहे। तर नव्या दिवशीच रावण दहन करण्यासाठी दबाव टाकला जात असल्यामुळे आता आरोप होतोय। तर आजाद मैदानामध्ये रामलीला कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या संस्थांनी हा आरोप केलाय। मेळाव्यासाठी मैदान रिकामा करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे। दरम्यान यावरून काँग्रेस आता आक्रमक झाली आहे। तर हा भारतीय संस्कृती आणि लोकांच्या श्रद्धेसोबत खेळ असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे। हा दसऱ्याच्या दिवशी न करता आदल्या दिवशी करा किंवा त्या ठिकाणी तुम्ही स्थलांतर व्हा अशी नवीन परंपरा महाराष्ट्राच्या सरकारने आणली आहे। कारण त्या ठिकाणी त्यांना एक सभा घ्यायची आहे। हा कोणाशी खेळ आहे? हा मराठी माणसं आणि त्या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेशी हा महत्वाचा खेळ आहे असं मला वाटतं। रामलीला ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत तारीख ठरल्याप्रमाणे झाली पाहिजे। ती कुठेही स्थलांतरित किंवा एक दिवस आधी नाही झाली पाहिजे असं आमचं सरकारला आव्हान आहे। अन्यथा लोक रस्त्यावर उतरतील आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या संदर्भामधला येणाऱ्या काळामध्ये आंदोलन आणि विरोधला सामोरं जावं लागेल।